कष्टकऱ्यांचे नेते, थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धेत शिवकर ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथीदिनी उल्वे नोडमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी उल्वे नोड येथे पत्रकार परिषदेत दिली. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख, सचिव डॉ एस टी गर्दे, सदस्य वसंत पाटील, संजय भगत, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे खजिनदार भाऊशेठ पाटील तसेच गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, विश्वनाथ कोळी, अनंतशेठ ठाकूर, जयवंत देशमुख, किरण देशमुख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्वे नोड येथील सेक्टर 16 रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. रामशेठ ठाकूर घडला ज्या मुशीतून ती म्हणजे जनार्दन भगत साहेबांची मुशी. ते इथं या गव्हाण भागाचे नेते, पनवेल तालुक्याचे नेते, रायगड जिल्हा परिषद कुलाबा इथले नेते आणि आमचं बालपण ह्या मातीतून गेलं कारणानं सुरुवातीपासून ते आमचे संस्कार आहेत ते इथून झाले. अर्थात त्याला आम्हाला कर्मवीर अण्णांची मदत चांगली मिळाली. कर्मवीर अण्णांची रेल शिक्षण संस्था जी आपल्या एन डी पाटलांच्या मदतीनं, विभा पाटलांच्या मदतीनं भगत साहेबांनी गव्हाणमध्ये आणली. गव्हाणमध्ये हायस्कूलचं 4 वर्षांमध्ये शिक्षण मिळालं सगळे रेलचे विद्यार्थी. आणि त्याच्यानंतर मग इथून इथं कॉलेज नव्हतं, त्यातल्यासाठी भगत साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले. विभा पाटलांच्या बरोबर इन्स्पेक्टर पेन्शे तयार होते त्यांच्या बरोबर आणि इथं कॉलेज आणले. पण आम्ही त्यावरच माझं शिक्षण हायस्कूलचं पूर्ण झालं होतं म्हणून सातारला गेलो. म्हणजे अण्णांचा वारसा एन डी पाटलांच्या मदतीनं, त्यांच्या पुढाकारानं जनार्दन भगत साहेबांनी गव्हाणमध्ये आणला आणि त्यामुळंच त्या गव्हाणमधून आज जे कोणी घडलेले आहेत त्यातले 90% जास्त गव्हाण, कोपर, शिवाजी ह्या परिसर नावा पाडी वगैरे. आता गव्हाण हा भगत साहेबांचं नाव का सांगतो तर दर 20 वर्षांनी हे मतदारसंघ बदलत असतात, त्याची पुनर्रचना होत असते. आणि पूर्वी आम्ही ज्यावेळेस हायस्कूलला होतो त्यावेळेला आमचा गव्हाण जिल्हा परिषदबद्दल ज्याचं जनार्दन भगत प्रतिनिधित्व करत होते तो वडगरपासून सुरू होता. वडगर, कंधारे, पारगाव, दापोली, उडवा हे सर्व भाग गव्हाण जिल्हा परिषद मतदारसंघ होता आणि तिथून तो संपूर्ण आला होता. म्हणजे आम्हाला इथून पनवेलला जायपर्यंत भगत साहेबांचाच मतदारसंघ होता. आणि त्या दृष्टीने भगत साहेबांचं त्यावेळेचं जे काम आहे तेव्हापासून सुरू केलेलं ते अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे असं म्हटलं जातं की भगत साहेबांना 52 रोग होते. कुठला रोग नव्हता अशातला भाग नाही, दमा होता, अमुक होता, तमुक होता सगळे, पण तरी देखील त्यांचं काम कधी थांबलेलं नव्हतं. जे ते सतत कामात असणार, लोक त्यांच्या ओटीवर जायचे, शनगरला त्यांचं घर आहे बारीक सदघर, पण ते ओटीवर जायचे. ओटीवर त्यांच्या गेल्या 5-50 माणसं असायचीच. त्यांच्या घरामध्ये बाकी काय नाश्ता नाही मिळणार, पण चहाचा पोता लागत होता सारखा. आणि गेल्यानंतर सारखं ओटीवरती 1-25 माणसं बसून जागा आहे तशी, बाकी पुढे बसले असतील. आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचा फोटो, महात्मा फुलेंचा फोटो, जे त्या इथं पाहिलं तर आदर्श म्हणून त्यांनी ते स्वीकारलेले होते. आणि त्या तिथं प्रत्येक प्रश्न, नोकरी पाहिजे तिथं, भांडण मिटवायचं आहे तिथं, गावातल्या काय समस्या आहे सोडवायच्या आहे तिथं. जे शेलकर हे जसं दिवा पाटील साहेबांचा ऑफिस पनवेलला होतं तशाच त्यांनी शेलकर हे या पूर्ण विभागातील होतं. म्हणजे आपली ज्यावेळेला आपण शाळेत असतो त्यावेळेला आपली दृष्टी मोठी नसते, हायस्कूलला गेल्यावर दृष्टी थोडी मोठी होते, कॉलेजला गेल्यावर आणखीन मोठे होते, उद्योगधंद्यात पडल्यानंतर आणखीन आपण पूर्ण बऱ्याचशा जगात आपलं ज्ञान यायला लागतं. म्हणजे पूर्ण येणार नाही पण बरेचसे माहिती होती, जनरल माहिती साधारणतः. तर तसं आमच्या दृष्टीनं त्यावेळेपासून साधारणतः भगत साहेबांचे संस्कार आमच्यावर झाले. आणि मगाशी तुम्हाला बोलताना बोललो की मी 3 कॉलेजचा कमिटीचा चेअरमन, आता हे 3 कॉलेज बरोबर दुसरीकडे पण मी आहे चेअरमन,
जसे की टी कॉलेज खानदा कॉलनी, लॉ कॉलेज खानदा कॉलनी, पलीकडे तुमचं खारघर कॉलेज तिथं आहे, तर हे सगळं बाकीचे कॉलेजेस आणि हायस्कूल सोडायला बघतच आहोत, तर ह्या सगळ्यात या स्तरावर जायचं, आम्हाला ते न्यायचं आणि आम्हाला पोचवण्याचं काम हे भगत साहेबांच्या स्फूर्तीनं झालंय. आणि त्यामुळे भगत साहेब हे आमचे, जसे आपण म्हटलं होतो काय, कोणतरी दैवत आहे, तर आमचे त्यापासून दैवत आहे, दैवत आहे. या भागाच्या दृष्टीनं ते एक देवदूत म्हणायला लागेल आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी हा भाग घडवलेला आहे. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेचं आम्ही काम करता करता ज्या भगत शिक्षण संस्था स्थापन केली, गव्हाणला पहिल्यांदा स्थापन केली 1992 ला, 1994 ला आम्ही शिकेटी स्कूल घेतलं शिरकोकडनं, तिकडे नवीन पनवेलला, मग शिकेटी कॉलेज झालं, मग विविध स्पर्धा द्रोणागिरीमध्ये, विविध शाखा द्रोणागिरीमध्ये, उलवा नोडमध्ये, कारगरमध्ये, त्यासारखं कामोठ्यामध्ये, हे आम्ही ओव्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही केल्या. पण ह्याची सगळ्यांची मूळ जर पुन्हा मोठं झाली असेल तर जनार्दन मटकांना. आणि आज इतकी मोठी संस्था, इतकं नामवंत संस्था झाल्या कारणानं मग ते आमचे संस्थापक जे आहेत, संस्थापक म्हणून ज्यांचा आदर्श म्हणून त्यांच्या नावाने मी सुरू केलेले आहे, तर त्यांची पुण्यतिथी भक्तीसाहेब पुण्यतिथी आता भक्तीसाहेब पुण्यतिथी ही आता 7 मेला येत आहे. आणि म्हणून स्वकीय जनार्दन भगतसाहेबांची ही पुण्यतिथी आम्हाला जोरानं साजरी करायची आहे. मागच्या 4 वर्षापूर्वी 2020 मध्ये आम्ही त्याची जयंती साजरी केली. जयंती 4 वर्षांनी असते, पण त्याचा जन्म हा 29 फेब्रुवारीचा आहे. 3 वर्ष आहे, 4 वर्ष येत असतं, त्यामुळे 4 वर्ष नसते. आम्ही या संस्थेमार्फत त्यावेळेला एनजी पाटील साहेबांना 5 लाखाचं म्हणजे पुरस्कार आणि त्याच्याबरोबर सन्मान सत्कार गौरव आम्ही केला. यावर्षी सुद्धा 29 फेब्रुवारीला, आता 6-7 महिने 7-8 महिने, तर त्यावेळेला तोही आम्ही जोरानच करणार आहोत. पण पुण्यतिथी मे महिन्यात येते, साधारणतः शाळांची सुट्टी वगैरे सुरू होते, तर त्यामुळे जरा बरेचसे मुलं बिलं जात असतात. पण आता हा समारंभ विविध बक्षिसं देऊन करावा असं आम्ही ठरवलंय. आणि त्याप्रमाणे ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही ग्राम स्वच्छता अभियानाचे विविध पुरस्कार ठेवलेले आहेत, ट्रॉफी देणार, सर्टिफिकेट देणार. त्यामधून ग्रामपंचायत शिवकर जिला पहिल्या नंबरचं बक्षीस 1 लाख रुपयाचं आम्ही त्यांना देणार आहोत. दुसरं द्वितीय क्रमांकाचं दुसरं कुंडेवाल ग्रामपंचायतला 50,000, तृतीय सावळे ग्रामपंचायत 25,000, ग्रामपंचायत वलप आणि ग्रामपंचायत चिंद्र 11-11,000 अशी उत्तेजनार्थ बक्षीस आम्ही देणार आहोत. म्हणजे हे जे आहे आपल्याला करतोय आम्ही, हे एकंदरीत स्पर्धा घेऊन करतोय. याचा उद्देश एकच की स्वच्छतेचा धडा हा आपल्या लोकांपर्यंत जावा. स्वच्छता प्रत्येकाला हवी असते, करतोय पण पण कधी कधी निष्काळजीपणामुळं तिला दुर्लक्ष होतो, ते होऊ नये दुसऱ्याकडून हवी. हा, तर तशा पद्धतीने आपण स्वयंशिस्त लावावी या गोष्टी केल्या. आणि आता उदाहरण फक्त फार चांगलं उदाहरण, मोठं उदाहरण कोणी घातलं असेल तर आम्ही स्वतः घालून दिले. या ग्रामपंचायतीला बक्षिसे मिळाले 1,50,000 वगैरे, पण आम्ही घातलंय असं नंबर की आम्हाला 60,00,000 रुपयाचं आम्हाला हे बक्षीस मिळालं, केंद्र सरकारनं दिलं. म्हणजे जनार्दन भगत शिक्षण संस्थेचं रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरला आहे, तर त्याच्यामध्ये पाण्याची क्लीन पाणी, स्वच्छ पाणी, टॉयलेट बाथरूम स्वच्छ, पुन्हा परिसर स्वच्छ, पर्यावरणाच्या दृष्टीने ते जे तुमचे करते, त्या सगळ्या गोष्टीमध्ये भारतभर स्पर्धा घेण्यात आली. आणि त्या भारतामध्ये सगळ्या शाळांनी भाग घेतला, शेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड, सर्व प्रकारच्या बोर्डांनी घेतल्या. आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यात रामशेठ ठाकूर स्कूल पहिला आलं, महाराष्ट्रामध्ये 1,03,000 स्कूलमध्ये पहिलं आलं, आणि भारत देशात 8,40,000 शाखांनी शाळांनी भाग घेतला, त्याचही रामशेठ ठाकूर स्कूल पहिलं आलं. अशा पद्धतीनं स्वच्छता आणि याच्या बाबतीतलं जे आहे तुम्हाला त्याचं नावच होतं पुरस्काराचं काय म्हणजे स्वच्छ रामशेठ ठाकूर पुणे स्कूल खारघर स्वच्छ शाळा स्वच्छ शाळा पुरस्कार. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय ते केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिल्लीमध्ये आम्हाला ते बक्षीस मिळालं. तर त्या ह्याच्यातून आता अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये
मागितलं आणि नाही ते आता झालंय ते जे मिळालं ते सांगतोय मी ते ह्या याच्यातलं नाताचं सांगितलं आपण ते एकंदरीत आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने किती महत्व देतोय आणि त्या दृष्टीनं त्या ग्रामपंचायतीनं त्याच दृष्टीनं शाळेमध्ये जसं आपण देशात पहिला नंबर आला ग्राम तालुक्यामध्ये पनवेल तालुक्यामधले हे ग्रामपंचायती आहेत तर त्यातही कोणीतरी पहिला दुसरा नंबर काढावा चांगली करावी आणि त्याचा आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून ते केलेलं आहे आता हे ते बक्षीस गेले तसे मला वाटते 1,97,000 मगाशी आपण बक्षीस पाहिली सरकारला बरोबर आहे ना 1,97,000 बक्षीस हे आपण इथं ग्राम स्वच्छतेकरता ठेवली तर दुसरी बक्षीस आपण केली रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरला आपण स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाला म्हणून शाल ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देणार आहोत सर्टिफिकेट देणार आहोत दुसरं शिकेटी कॉलेज ॲटोमस खांदा कॉलनी ए ग्रेडच्या बरोबर देऊन गौरव राज्यस्तरीय 14वा क्रमांक आणि देशपातळीवर 28वा क्रमांक यानं काढलेला आहे म्हणून त्यांचाही सत्कार करणार आहोत तिसरं भागूबाई लागू ठाकूर विद्यालय द्रोणागिरी स्टेट लेवल स्वच्छता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तर त्याचंही द्रोणागिरीमधलं तर त्यांनाही पुरस्कार देणार आहोत त्याच्यानंतर आपल्या स्वस्तिका घोष नावाची आपल्या JBCP संस्थेची विद्यार्थिनी टेबल टेनिसमध्ये म्हणजे तिनं राष्ट्रीय नंबर काढला ऑलिम्पिक पदक मिळवलं आणि पात्रता आहे आणि नेतृत्वही केलं भारताची टीम जी टेबल टेनिसमध्ये त्याच्यामध्ये ऑलिम्पिक नव्हे पण इंटरनॅशनल जी जाते तर त्याच्यामध्ये तिने ते नेतृत्व केलेलं आहे ती स्वस्तिका घोष तिला मी 51,000 रुपयाचं बक्षीस आणि पुन्हा ट्रॉफी वगैरे देत आहोत प्रभात कोळी त्याला ते सुद्धा आहे का प्रमाण खरे खाली का बोलव त्याला वरती हा तर तो प्रभात कोळी जो आहे आता इथल्या आपल्या स्विमिंगचे त्याने प्रॅक्टिस केली आणि त्याने सुद्धा प्रभात कोळीनं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्विमिंग मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे 7 खाड्या त्यांनी ब्रिटनची खाडी अमुक खाडी तमुक खाडी त्याच्या पूर्ण झालेल्या आहे तर तो आपला इथला आमचा रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा एक सदस्य शालेय झाले शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याचं सुद्धा एक महाराष्ट्रभर त्यांनी चांगल्या रीतीनं असं काम केलेलं आहे कोकणचं संपूर्ण नेतृत्व त्याच्यावर केलेलं आहे अशा पद्धतीनं हे आपण त्यांचाही सत्कार करतोय नंतर काही विद्यार्थी आपली दिल्लीची जी नॅशनल टीम होते नॅशनलमध्ये जो 26 जानेवारी 15 ऑगस्ट कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये त्यांनी जाऊन ते राजपथ इथे परेड घेण्यात आली त्यात त्यांनी भाग घेतला त्यांना 11-11 दोघांना देतोय गिरीश पाटील एक चांगला चित्रकार आहे जे हुबेहूब चित्र काढतोय म्हणजे माझा मेशेसचा फोटो हा काढला होता 50वा लग्नाचा वाढदिवस झाला तर त्या वेळेला आणि त्या फोटोवरनं त्याने जो काढलेला फोटो मी पाहिला तर मला फार विकृती झालो म्हटलं माझा आणि माझ्या मिसेसचा फोटो काढला होता माझ्या अशा माझी मिसेस सुंदर फोटो तिथं आला होता आणि त्या चांगला जिवंत फोटो तिथं होता तिचे डोळे हसण्याचं माझ्याशी इतकी कधी हसली नाही पण फोटो पत्र भारी असतात तिथे मला तर म्हटलं हा चित्रकार खरंच भारी आहे ज्याच्यामुळे तो परवा तुम्हाला दाखवू मी तिथे त्याच्यातून येतो तर त्यालाही 51,000 बक्षीस देतोय सईशा मंगेश रावत यंगेस्ट इंडियन गर्ल टू स्केल माउंट एव्हरेस्ट आहे ना तो चढण्याने हे केलेला आहे 25,000 तिला देतोय सी एस किरण म्हात्रे 2 सिल्वर मेडल तिला मिळालेले आहेत तिथला सत्कार करतोय आणि विशाल अरुण तावळे यांनाही 2 सिल्वर नॅशनल चॅम्पियनशिप मिळाले त्यांचा सत्कार करतोय अशा पद्धतीनं जे गुणवंत खेळाडू गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत नागरिक गुणवंत गाव स्वच्छता अभियानातली तर ह्यांचा सगळ्यांचा सत्कार जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्था रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ त्यांच्यामार्फत आपण भगत साहेबांच्या पुण्यतिथी दिवशी करत आहोत जे आता एकंदरीत आपल्याला गुणवंतांचा गौरव केला पाहिजे त्यांना चालना द्यायला पाहिजे स्फूर्ती द्यायला पाहिजे त्याच्याकडे आपण स्फूर्ती घ्यायला पाहिजे या दृष्टीने म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट